नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत उमराणेसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज लाल कांदा सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा लॉट एक हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त नऊशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली उमराणा येथे लाल कांदा सरासरी हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एकादा लॉट एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांदा सरासरी सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदोड येथे लाल कांदा सरासरी एक हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एकादा लॉट एक हजार चारशे त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एकादा लॉट एक हजार सहाशे एक्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचूर येथे सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एकादा लॉट एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येथे सरासरी कांदा एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एका अचा एक हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एका तालॉट एक हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक अर्थात एक हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा